मित्रांनो नमस्कार, निधी गोट फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज एक चांगला व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। विषय आहे की शेळी विल्यानंतर कशा पद्धतीने तिची काळजी घ्यावी, तिची ट्रीटमेंट कशी असावी। बऱ्याच जणांचं कॉल येतात की सर का सुजली, काय करायचं। व्हिडिओमध्ये बघू शकता की तिची कास अल्फा उतरलेला आहे, दुधाचा काय भाग। ही पण एक शेळी आपल्या फार्मवरती विलेली आहे, काल दोन्ही शेळ्या विलेल्या आहेत। विल्यानंतर त्यांना आपण काय काय प्रोसेस करायची ह्याच्याविषयी हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। जर व्हिडिओ आवडला मनापासून व्हिडिओ, तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। गरज वाटली तर एखाद्या आपल्या ग्रुपला पण तुम्ही शेअर करू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली गोष्ट मित्रांनो, शेळी ही काल विलेली। विल्यानंतर पहिली गोष्ट आपल्याला करायची की तिला एक्झापार पाजायचं आहे। की आता मी बघू शकता हिमालयाचा मी एक्झापार पाजू शकता किंवा हिमालयाची बॉटल आहे। ही जार साफ होतो, शेळ्यांना आतमध्ये असली जी घाण असते ती साफ व्हायला मदत होते। शेळीचा पूर्ण जार जरी पडला तरी पण आम्ही कंपल्सरी एका शेळीला एक बाटली 5 दिवस देतो। दिवसाला 40 ते 50 ml देतो, असे 5 दिवस 500 ml बाटली जाते। तर आपल्याला हे कंपल्सरी द्यायचं आहे, विसरायचं नाही। हे आम्ही अंदाज पंची देतो रोज, नेहमी देण्यामुळे थोडासा अंदाज आलेला आहे। अशा पद्धतीने आम्ही ती शेळी विल्यानंतर ही करतो। आता पुढची प्रोसेस, एखादी शेळी जर जास्त वीक झाली, जर तिला जास्त वीकनेस पण असेल तर काय करायचं, तर आपण तिला आय व्ही पण लावतो। ती पण आय व्ही तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओ बनवून मी दाखवतो कशा पद्धतीने आय व्ही लावते। आता तुम्ही म्हणाला आय व्ही लावणं वगैरे हे आपली गोष्ट नाही आहे किंवा आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत। मित्रांनो, ज्यावेळेस आपण एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरती काम करतो, एखादा चांगला मोठा फार्म करतो, त्यावेळेस काही गोष्टी त्या आपल्याला रूल तोडून म्हणा किंवा नावेला जास्त करावं लागतात। जसं की आता डॉक्टरांना आपण बोलवणार एखाद्या शेळी जास्त वीक असते, शेळ्यांसाठी शक्यतो डॉक्टर येत नाहीत, ग्रामीण भागात डॉक्टर यायला वेळ लागतो, मग आपण डॉक्टरांविना शेळी तसं ठेवणं चुकीचं राहतं। मग प्रथम उपचार म्हणून त्या गोष्टी करणं गरजेचंच आहे। त्याचबरोबर ज्यावेळेस जास्त पैसे पण जातात लांब असल्यामुळे, डॉक्टर लोक फी वगैरे जास्त घेतात, मग पर्याय नाही म्हणून आपल्याला ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्यात। तर कशा पद्धतीनं कुठली आय व्ही लावायची, कुठली सलाईन लावायची, ह्याच्याविषयी मी आता तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते। मित्रांनो, विल्यानंतर आता विकनेस पण ज्यावेळेस जास्त येतो किंवा कंपल्सरी आम्ही आमच्या फार्मिंगमध्ये ट्रीटमेंटच्या काही गोष्टी राहतात त्या कशा फॉलो करतो बघा। हे न्यूरोकाइन म्हणून राहतं, ज्यावेळेस शेळीच्या आतल्या काही सिस्टीम नर्वस होतात विल्यानंतर, शेळी खात नाही, शेळीला त्रास झालेला असतो, जास्त प्रमाणापेक्षा जास्त विकनेस पण आलेला असतो, त्या टायमिंगला आम्ही हे 10 ml रोज पर डे तिला पाजतो। न्यूरोकाइन म्हणून नर्व सिस्टीमवरती खूप चांगलं काम करतं। त्याचबरोबर मित्रांनो, आपण आता तिला आय व्ही लावणार आहे DNS म्हणून, हे तुम्हाला माहीत असेल बऱ्याच जणांना। तर ह्या आय व्हीमध्ये आपण फॉस्फेट गोल्ड म्हणून, तर हे आपण 8 ml यूज करतो सलाईनमध्ये। हे खूप छान नर्व्हस सिस्टीमवरती काम करतं, विकनेसपणा, शेळी खात नसेल तर खायला मदत करतं, त्याचबरोबर टर्बोइड पण सोडलं जातं। तर एवढ्या फक्त 3-4 बेसिक गोष्टी राहते त्या, आणि अल्फा उतरतो म्हणून लॉक म्हणून हे यूज करतो आम्ही, ट्यूब असते। ही कासावरती मोठ्या प्रमाणात सूज आल्यानंतर ती लावायची असते। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा पद्धतीने आपण लावतो। थोडंसं 3 टाइम त्याचं मसाज करायचं। ते जे अल्फा असतो, ते जे जाड थर असतो, तो ॲक्च्युली दूधच असतं। ते त्याचं मसाज केल्यानंतर ते दुधात रूपांतर होतं हळूहळू स्टेपमध्ये, आणि ह्या ट्यूबमुळं सूज कमी व्हायला मदत होते। तर ह्या पद्धतीने आपल्याला काही बेसिक गोष्टी त्या कंपल्सरी करणंच आहे। ह्या प्रत्येक फार्म जर करणार असाल तर हे प्रत्येकाला गोष्ट फॉलो करणं गरजेचं आहे, कारण की ह्या गोष्टी तुम्हाला प्रत्येकाला वेळ येणारच आहे। ठीक आहे मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळा म्हणाल की सर एवढ्या शेळ्या वीक काय आहेत किंवा शेळ्यांना असं का होतं। तर मित्रांनो, ज्या चांगल्या क्वालिटी टॉप क्वालिटीमध्ये शेळ्या असतात ना, त्या शेळ्यांची खासियत तीच असते, दुधातून त्या पिल्लांना खूप चांगलं डेव्हलप करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात शरीरातलं आपल्या शरीरातलं कॅल्शियम खाली दुधावाटे बाहेर देतात। जी चांगली शेळी असते ना, तिची खासियत तीच असते की ती शेळी कधीच तब्येतीने स्ट्रॉंग नसते, कारण की ती आपल्या पिल्लांना खूप चांगल्या पद्धतीने जोपास असते। खूप बेस्ट हाय क्वालिटीची माझ्या फार्ममधली शेळी खूप 3 लिटरपर्यंत दूध पण देते। 2-2 पिल्लं दिलेत आणि पिल्लं पण एवढी छान डेव्हलप करते, कारण की तिची तब्येत बघू शकता एकदम डाऊन तब्येत आहे। विल्यानंतर तिची एकदम डाऊन, म्हणजे शहरातलं पूर्ण ताकद ती पिल्लांना देत असते।
त्याच्यामुळं अशा स्पेशली शेळ्यांची आपण स्पेशली काळजी घेणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळा होतं असं की चांगल्या हाय क्वालिटीतल्या फुल टक्केवारीतल्या शेळ्या असतात किंवा गाया असतात, ते बघा आजाराला जास्त बळी पडतात. त्याच्यामागचं कारण तेच असतं की ती शरीरातली जास्त ताकद आहे ते आपल्या पिल्लांना देत असतात, त्यामुळं त्या शेळ्यांची जास्त स्पेशली आपण काळजी घेणं खूप गरजेचं राहतं. ते बघा आपण ह्या पद्धतीने आपल्या फार्ममधलं मॅनेजमेंट राहतं. शेळ्या कमी जरी असल्या तरी आपल्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला करणं गरजेचंच राहतं. थोडंसं किरण तोंड वाकडं करायचं तिचं एका बाजूला कुठल्या तर शिरगाव खाली दाब थोडं तोंड बस ओके. बस लागली का आलं नाही खाली ही चालू करायची चालू करा. मित्रांनो आमच्या फार्मचं मॅनेजमेंट करणारे दोन काम करेल इतकं मस्त ना त्यांना बघा आय व्ही लावली व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. असं प्रत्येकाला आपल्या फार्मवरती जमलं पाहिजे. आणि आता आय व्ही बरोबर लागली का हे चेक करायला मी बाटली खाली घेतली एकदम बरोबर आय व्ही चालू. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरस मागाशी जे दाखवलं ते इंजेक्शन सोडायचं 8 ml तर ते पण तुम्ही बघू शकता. थांबा एक मिनिट हां इंजेक्शन दाखवा थोडंसं सोडा. किरणदार ह्या का एक मिनिट मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच की ह्या गोष्टी खूप जड जातात ज्यावेळेस नवीन एखादा शिळी पालक तयार ह्या गोष्टी करायला जातो. सरावांत्यानंतर सोप्या होत जातात आपल्याला जमतात. पण ह्या गोष्टी मार्गदर्शन करणार कोण तर पाहिजे. आम्हाला देवाची कृपा अशी की आम्ही फलटण नगरीत जन्माला आलो त्यामुळे इकडं डॉक्टरांची नगरी डॉक्टरांची पंढरपूर म्हटलं तरी चालेल. डॉक्टरांची पंढरीत आम्ही जन्माला आलो. मेडिसिन पण आमच्या इथं खूप चांगली आहे सगळ्या पद्धतीची स्वस्त रेटमध्ये मिळतात त्यामुळे थोडेफार गोष्टी ह्या आम्हाला फायदेशीर राहतात आणि त्याच फायदेशीर गोष्टी तुम्हाला पण फायदेशीर व्हावी ह्या उद्देशाने हा बनवलेला व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन छान असा व्हिडिओ घेऊन लवकर परत भेटूया. त्याचबरोबर मित्रांनो जर कोणाला काही अडचण असेल किंवा कोणाला वाटत असेल स्पेशली सर ह्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवा तर एक खाली कमेंट करून सांगा. नक्कीच मी जेवढे चांगले व्हिडिओ बनवता येतील तेवढा लवकरात लवकर प्रयत्न करेन. जर कोणाला चाऱ्याचे बी बियाणं लागणार असतील तर स्क्रीनवर असलेल्या नंबरला संपर्क करा. लवकरच भेटूया. जय जवान जय किसान.